1999 साली पुण्यामध्ये 130 अधिक शेतकऱ्यांनी एकत्र येत सामूहिक विकासाची एक नवी संकल्पना जगासमोर मांडली. फार्मर्स डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असलेली मगरपट्टा सिटी ही संकल्पना 25 वर्षात पदार्पण करते. पुण्याच्या वैभवात भर टाकणारी टाउनशिप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मगरपट्टा सिटीच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त मगरपट्टा सिटी मधील नागरिकांकडून रविवार अर्थात 3 डिसेंबर रोजी मशाल रॅली, दीपोत्सव आणि भव्य आतिषबाजीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत मगरपट्टा सिटीतील 20,000 अधिक नागरिक, मगरपट्टा सिटी मधील सहभागी भागधारक, त्यांचे कुटुंबीय, मगरपट्टा सिटीचे संचालक मंडळ, सर्व विभागांचे कर्मचारी, प्रशासन, स्वच्छता आणि सुरक्षा कर्मचारी आदी जण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मगरपट्टा सिटी मधील नागरिकांनी आपापल्या सोसायटी समोर रांगोळी आणि दिव्यांची आकर्षक अशी सजावट केली होती. या मशाल रॅली मधून प्रज्वलित झालेली ज्योत मगरपट्टा सिटी ग्रुपच्या मुख्य कार्यालयाच्या परिसरात वर्षभर तेवत राहणार आहे. मगरपट्टा सिटीच्या या अनोख्या संकल्पनेचा हा रौप्य महोत्सव तुम्हा सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागाने आपण येत्या वर्षभरात साजरा करणार आहोत, असं मगरपट्टा सिटी ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. खूप बरं वाटतं, कंटेन्शन आहे, सॅटिस्फॅक्शन आहे. इतके सगळे लोक आज आलेत त्याच्यानं तुम्हाला कळेल की लोकांचं आपापसात केवढं मोठा प्रेम सद्भावना आहे आणि एक पूर्तता झालेल्या वाटतं. सॅटिस्फॅक्शन हा त्या आनंद होतोच ना, कारण त्यावेळेस नव्याने सगळी नवीन संकल्पना होती म्हणजे नवीन आयडियामधनं हे सगळं पुढं आलं, त्याच्यामुळे बरं वाटतं. ती एक एक्सटेंडेड फॅमिली आहे, म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की इट्स माय सिटी माय फॅमिली, त्यातच हा भाग आहे. आणि सगळे लोक एकत्र राहतात, सगळे एकोप्याने राहतात, सगळे त्यांचे ते सण सूट एकत्र साजरे करतात. त्याचं समज लोकांचा एका आपापसात असणारा सद्भावना आणि प्रेम, असंच प्रेम देत राहा, असंच चांगले राहा आणि असंच व्यवस्थित पुढे जाईल. रॅलीनंतर लाईट आणि साऊंड शो सह डोळे दिपवणारी आतिषबाजी करत मगरपट्टा सिटी वासियांनी दिवाळी पुन्हा एकदा साजरी केली आहे.